मतदार संघ युवा सेना यांच्या वतीने केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू व इंधनावर लावलेले कर कमी करावे यासाठी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व युवा सेना उपजिल्हा प्रमुख स्वप्नील निकम यांनी केले. केंद्र सरकारचा निषेध करत हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती ते शिराळा तहसील कार्यालयापर्यंत लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात आला. या निवेदनात म्हटले आहे, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल गॅसचे दर वाढवून महागाईचा भडका उडवला आहे. या महागाईमुळे लोकांना जगणे मुश्किल झाले, त्यामुळे ही महागाई कमी करावी. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष हिरोगडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख स्वप्नील निकम, युवा सेना जिल्हा समन्वयक प्रमोद पाटील, सौरभ खोत, अनिल देवळेकर, युवा सेना तालुका प्रमुख अजिंक्य पाटील, शहर प्रमुख सुरेश पिसाळ, विनायक निकम, प्रदीप यादव, निवास कदम, हर्षद खोत, आशिष दळवी, मनोज कदम, बबलू निकम, प्रवीण गायकवाड, सोहेल मुल्ला, सोमराज सुतार, प्रसाद पाटील, मयूर पाटील, जय पाटील, अविनाश पाटील उपस्थित होते.